नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडके क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला, लिहायला, वाचायला अगदी सोप्या मराठी भाषेतून. आज तुम्ही ह्या इंग्लिश फॉर्मेशनच्या भाग एकमध्ये आहात, जिथे आपण शिकतो इंग्रजी शब्दार्थांच्या स्पेलिंग्स कशा बनवायच्या. अर्थातचा पहिलाच दिवस आहे, पहिलाच लेक्चर आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल. पण एक व्हिडिओ सुरुवातीला बघण्यापूर्वीच तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला नोटबुक वही घेऊन बसायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त ऐकायचं नाही आहे तर तुम्हाला नोटडाऊनसुद्धा करायचं आहे आणि माझ्यासोबत मी जे काही गोष्टी सांगतो आहे त्या तुम्ही तिकडे प्रयत्नसुद्धा करायचे आहेत. ओके, सो वळूयात स्पेलिंग फॉर्मेशन्समध्ये. आज मी ए हा ओवल्स घेतलेला आहे. कुठे इंग्रजीमध्ये आपल्याला ए वापरता येतो हे आज आपण शिकणार आहोत. ओके, तर आता एक लक्षात घ्या, आपल्याला हा जो ए आहे त्याचे उच्चार किती पद्धतीचे इंग्रजीमध्ये होतात हे समजून घ्यायचं आहे. आता हा पहिला उच्चार बघा, एचा उच्चार ॲ असा होतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी स्पेलिंग लिहायची असेल आणि त्याच्यामध्ये ॲ असा उच्चार तुम्ही पाहिला तर तो ए असणार आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जसं की आता मी तुम्हाला एक शब्द देतो आहे, मला म्हणायचं आहे बॅन. आता बॅन म्हणजे काय तर बंदी, एखाद्या गोष्टीवर बंदी. आता बॅन शब्द मी कसा लिहीन, तर आता बघा हा तुम्हाला ब हा अल्फाबेट दिसतोय आणि बला इंग्लिशमध्ये बी म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. पण हा ब नाही, हा ब्या आहे. हा ब्या का आहे, कारण त्याला हा ए लागला म्हणजे हा ब्या झाला, ब्या आणि हा न. आय होप तुम्हाला ते कळलं की जिथे ॲ असेल तिथे तुम्हाला ए लावायचं आहे, ते अल्फाबेटच्या नंतर. ओके, सो आता काय करणार आहे मी तुम्हाला एक एक शब्द सांगणार आहे आणि तुम्ही तिथे नोट डाऊन करायचं आहे, लिहून काढायचं आणि तुम्ही बघायचं आहे तुमची स्पेलिंग्स बरोबर झाली का. आणि मी तुमची स्पेलिंग इथे ती स्पेलिंग लिहिणार आहे, तुम्हाला ते चेक करायचं आहे. ओके, आता व्हिडिओच्या ह्या प्रवासामध्ये कदाचित व्हिडिओ फास्ट होईल आणि तुमची कदाचित स्पेलिंग लिहून होणार नाही, मग अशा वेळी तुम्ही काय करणार आहात, तर मी जेव्हा शब्द एखादा सांगेन तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही तुमचं शब्द लिहून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओ चालू करा आणि तुमचा शब्द तिथे बघा. ओके, सो पहिला शब्द तुमच्यासाठी आहे डॅश. ओके, मी पुन्हा म्हणतोय डॅश. गुड, काय लिहिलं, हा ड आहे आणि ड ला जर तुम्हाला ड्या म्हणायचं असेल तुम्ही काय लिहिणार, ए ड्या. आणि श ला काय म्हणतात, एस एच. ही जी ओळख आहे एस एचच म्हणतात. हे आपण रीडिंगच्या सेक्शनमध्ये सगळं घेतलेलं आहे. तुम्ही अगदीच नवीन असाल तर मी तुम्हाला एक सल्ला देईन की पहिल्यांदा तुम्ही रीडिंगची सिरीज पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला ह्या शब्दांची ओळख होईल. पुढचा शब्द तुमच्यासाठी आहे सॅड. व्हेरी गुड, तुम्ही लिहिला असेल स, हा सॅ आणि ड. छान, नेक्स्ट वर्ड मॅड. मॅड, एम ए टी. व्हेरी गुड, आय होप तुम्ही लिहिताय. नेक्स्ट शब्द आहे बॅच. बॅच, मी पुन्हा म्हणतोय बॅच. येस, ब्या तुम्ही कसा लिहिलाय, बी. येस, बला ए, ब्या. आता मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच जणांनी चला सी एच लिहिला असेल आणि तुम्ही पूर्ण केला असेल बॅच असा शब्द, बरोबर. पण जर तुम्ही बॅच शब्दाची स्पेलिंग बघितलं तर इथे तुम्हाला टी दिसणार आहे, म्हणजे हा शब्द तुमचा आहे. तुम्ही लिहिलाय का बरोबर, तुम्ही म्हणणार सर इथे टचा उच्चारच नाही, बरोबर की नाही. मग हा बॅटच व्हायला पाहिजे, पण ह्या ठिकाणी हा टी सायलेंट आहे. आता खरी गंमत इथेच आहे स्पेलिंग फॉर्मेशन्समध्ये, की बोलताना तुम्ही बॅचच म्हणणार आहात, तुम्ही ऐकणार आहात, तुम्हाला टी दिसणारच नाही आहे. मग इथे दोन पर्याय आहेत, एक तर तुम्ही स्पेलिंग्स पाठांतर करायला हवी, किंवा एक तुम्ही लक्षात घ्या जसं की ए नंतर च तुम्ही बोलणार असाल ना, म्हणजे ब्या नंतर च बोलताय, म्हणजे ए नंतर च असं कधी बोलायचं असेल ना तर मध्ये टी लिहा, म्हणजे तो सायलेंट होईल. जसं की आता मी म्हटलं मॅच, तर ही स्पेलिंग तुम्ही कशी तयार करणार, येस एम ए, बरोबर. आणि एच्या पुढे आता सी एच लिहिण्याच्या पूर्वी मध्ये टी लिहा, सी एम ए टी सी एच. आता ह्याच पद्धतीने तुम्ही कॅच शब्द कसा लिहिणार, व्हेरी गुड, कॅला सी ए, बरोबर. आणि सी एच लिहिण्याच्या अगोदर टी लिहा, कॅच सी ए टी सी एच,
सिंपल. सो हा नियम तुम्ही लक्षात ठेवू शकता की जर तुम्हाला च लिहायचं असेल सी एच आणि जर ए असेल तर तुम्हाला तिथे टी लिहून सायलेंट त्याला करायचं आहे. नेक्स्ट वर्ड दॅट. मी पुन्हा म्हणतोय दॅट. येस, ड ला काय म्हणतात? टी एच. आणि तुम्ही त्याला नक्कीच ए लावला असणार आहे, द्या. सो सिंपल, फक्त तुम्हाला ए लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट वर्ड स्टँड. येस, स्टँड. आता याच्यात ब्लेंड वर्ड्स आहे बरं का, स्ट. मग तुम्हाला स्ट माहिती पाहिजे. स्टला काय म्हणतात? एस टी. बरोबर की नाही? एस टी, एस टी स्टॅ, स्टँड. आता इथे तुम्ही बघताय का, स्टॅ म्हटल्यानंतर ड म्हणायच्या अगोदर तुमचा एक शब्द नाकातून येतोय, स्टँड, स्टँड. सो एन डी. सो जेव्हा कधी स्टँड उच्चार करताना सावकाश करा की तुम्हाला प्रॉपरली त्या गोष्टी कळतील. ओके, ह्या सिरीजमधला एक शब्द मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून देतो, जो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. तुम्हाला शब्द आहे स्टॅम्प. मी पुन्हा म्हणतोय स्टॅम्प, स्टॅम्प. तुम्ही त्याची स्पेलिंग कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे. नेक्स्ट लिस्ट आहे, एचा उच्चार तुम्हाला आ होताना दिसेल. ओके, जसं की जर तुम्हाला म्हणायचं आहे कार, तर तुम्ही कार शब्द लिहिणार आहात सी ए आर. बरोबर, म्हणजे हा कॅर पण होतो आणि कार पण होईल, पण हा कार तुम्हाला म्हणायचा आहे. हो की नाही? मग आता तुमच्या समोर असा प्रश्न कदाचित पडला असेल की सर सी, मग इथे के का नाही आहे? पण आजचा आपला हा विषय सीला के, कला सी म्हटलं की के म्हटलं की आणखीन सी के म्हटलं की डबल सी म्हटलं हा नाही आहे. त्याच्यासाठी मी नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईन जिथे क कधी म्हणायचं आहे तुम्हाला कळणार आहे. आत्ता आपण इथे फोकस करूयात, कारण जर आपण एखाद्या गोष्टीला ह्याला हे का म्हणतात असं म्हटलं तर मुख्य विषय बाजूला राहील आणि मग तो विषय जर मोठा झाला तर तुम्हाला जी गोष्ट मला सांगायची आहे ती पूर्ण चांगल्या पद्धतीने सांगता येणार नाही, किंबहुना तुम्हाला ती कळणार नाही. सो आय होप तुम्हाला कळलं, म्हणजे आम्ही आ म्हणणार आहे, तुम्हाला एच लावायचं आहे. सो तुमच्यासाठी वर्ड आहे हार्ड. येस, हार्ड. व्हिडिओ पॉज करू शकता, तुम्ही तुमचा वर्ड लिहू शकता. येस, काय वर्ड लिहिला? हा, एच ए, हा. आता तुम्हाला लक्षात येते का, ड म्हणण्याच्या पूर्वी तुम्हाला एक शब्द आलेला आहे हार्ड. बरं की नाही? हार्ड. तुम्हाला लक्षात येत असेल की जीभ तुमची आहे ना हर, र होतो की नाही? सो तो र आहे ना, तो आर आहे. हार्ड, हार. सो ड म्हणताना तुम्हाला र असं जाणीव होते ना, तो आर असतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट वर्ड तुमच्यासाठी शब्द आहे आस्क. आस्क, पुन्हा व्यवस्थित आ, आ स, आस क, आस्क म्हणजे विचारणे. आस्क म्हणजे काय? विचारणे. नेक्स्ट वर्ड आहे क्लास. क्लास, येस. कसा तयार करणार आहात? कला काय म्हणणार? सी, पण हा ब्लेंड वर्ड आहे म्हणून सी एल, हा झाला क्ल. आणि क्ल नाही म्हणायचं आपल्याला, आपल्याला म्हणायचं आहे क्ला. सो क्लाला काय होईल? ए, राईट. आणि स, क्लास. आता तुम्हाला काही डाऊट येत असतील ना की सर डबल एस का म्हटलं, बरोबर की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक वेगळा लेक्चर करू, किंवा अशा वर्डसाठी जिथे डबल एस का येतो, इथे डबल टी का येतं, यांच्यासाठी. नेक्स्ट वर्ड आहे तुमच्यासाठी बार्क. बार्क, येस, बी ए बा, बार्क. क म्हणायच्या अगोदर र झाला की साऊंड बार्क. सो बार क, सिंपल. ओके, आता ह्याच सिरीजमधला एक शब्द तुमच्यासाठी जो तुम्हाला लिहायचा आहे, तुमच्यासाठी शब्द आहे हार्म. हार्म, हार्म म्हणजे इजा करणे. हार्म हा सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिणार आहात शब्द, लक्षात घ्या. नेक्स्ट, ए हा साऊंडचा उच्चार ए असा सुद्धा होतो, ज्याला आपण मात्रा म्हणतो. ओके, जनरली काय होतं इंग्लिशमध्ये ना, मात्राला आपण ई म्हणतो,
पण इंग्रजीमध्ये आपल्याला जेव्हा ए असा साऊंड काढायचा असतो ना कुठल्याही शब्दाचा, जसं आपल्याला ब ला बे म्हणायचं आहे तर ब ला तुम्ही ए लावून सुद्धा बे म्हणता. तुम्ही म्हणणार सर पण ब ला तर ए लावून ब्या म्हणायचं, ब ला ए लावून बा म्हणता येईल, मग बे कसं? तर त्याला एक अट आहे. आणि ती अट काय आहे? आता मला एक तुम्हाला शब्द मी सांगतोय, मला म्हणायचं आहे डेट. हा शब्द मला म्हणायचा आहे. आत्ता हा शब्द मी कसा म्हणेन? तर तुमच्यानुसार तुम्ही कदाचित म्हणणार सर हा डी आहे आणि ड ला मात्रा लावला डे, ए म्हणून आम्ही ई लिहू आणि हा ट, हो की नाही? तर ही स्पेलिंग होऊ शकते, ही स्पेलिंग चुकीची आहे असं मी म्हणणार नाही, पण ह्याला काही मिनिंग नाही आहे. मग डेट स्पेलिंग कशी लिहिता येईल? तर बघा, सिंपल, हा ड आहे त्याला तुम्ही ड्या लावायचा, ए लावायचा, सॉरी, मग हा ड्या होतो, हा ड्या होतो. पण तुम्हाला डे म्हणायचं आहे तर तुम्हाला काय करायचं, हा जो ट लिहिणार आहात ना त्याच्या पुढे ई लिहिलं की आपोआप ह्या एचा उच्चार ह्या कॉम्बिनेशनमध्ये डे होणार. लक्षात आलं का? सो इथून लक्षात घ्या, जर तुम्हाला मी काही शब्द म्हटले तर तुम्हाला ए लिहून जर तुम्ही ई लिहिलात तर मग त्या एचा उच्चार तुमचा येस मात्रासारखा होणार, डे होणार. जसं की आता मी तुम्हाला काही लिस्ट देतो आहे, तुम्ही तिकडे वाक्य लिहायचं आहे, शब्द लिहायचं आहे. टेक, टेक म्हणजे घेणे. बघा तुम्हाला किती सहज स्पेलिंग तयार करता येईल. येस, हा ट आहे, तुम्ही ही केली, पण तुम्हाला टचा एचा उच्चार टे हवा आहे ना, मग इथे ई लिहा. सिंपल, टेक म्हणजे घेणे. कुठलीही स्पेलिंग पाठांतर करायला लागत नाही. जर तुम्हाला म्हणायचं आहे पुढचा शब्द चेंज, ओके, आता बघा तुमच्या समोर च आहे, येस, काय स्पेलिंग तयार करणार तुम्ही? मी जर तुम्हाला असं वाटत असेल खूप घाईत होत आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, तुम्ही तुमची स्पेलिंग लिहू शकता आणि पुन्हा बघू शकता. चेंज, च आहे, बरोबर. आता इथे बघा, चेंज, आता एक शब्द मध्ये येतो ह्या पूर्ण प्रवासामध्ये, म्हणजे चेंज नाकातून. आणि जेव्हा कधी दोन शब्द र आणि न, र असं झालं की आर लिहायचा आणि नाकातून चेंज, नाकातून उच्चार झाला की तिथे एन असतो, लक्षात ठेवायचा. सो आता इथे बघा, आपल्याला ह्या चला चे म्हणायचं आहे तर तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे ए, बरोबर. आता चे झाल्यानंतर ज येत नाही तर त्याच्या अगोदर एन येतो, चेन आणि ज. आता इंग्लिशमध्ये जे जला जे म्हणू शकता, पण आपण जी ई सुद्धा म्हणतो पाठीमागे, ओके. आता इथे हे कॉम्बिनेशन बघा, त्यामुळे काय होतं, हा चेंज शब्द होतो, चेंज नाही, ओके. नेक्स्ट वर्ड तुमच्यासाठी आहे रेट, येस, आय होप तुम्ही इझिली लिहिला असेल. र आहे त्याला ए लावला, रेट. आता बघा, तुम्हाला इथे स्ट्रेंज शब्द म्हणायचा आहे तर तुम्ही काय म्हणणार? एस टी आर. का म्हटलं? कारण हा स्ट आहे, स्टच्या पुढे हा स्ट्रे, स्ट्रे. सो र येतोय की नाही, त्यानंतर तुम्ही जर ए टाकलं तर हा स्ट्रॅ होईल. पण तुम्हाला स्ट्रे म्हणायचं असेल ना तर तुम्हाला काय करावं लागेल? तर स्ट्रेन ज, राईट, म्हणजे याचा उच्चार काय झाला? स्ट्रेंज, ओके. तुमच्यासाठी या मालिकेमधला एक मी शब्द तुम्हाला देतोय, तुम्हाला म्हणायचं आहे मेट. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मेट. मेट म्हणजे मित्र, जोडीदार असा अर्थ होतो. एचा पुढचा उच्चार आहे ऑ. जेव्हा आपण स्पेलिंग बनवतो ना ऑ असा उच्चार करणार ना तर तुम्हाला ए लिहायचं आहे, ओके. जसं की आता तुम्हाला मी एक शब्द सांगतोय, मला म्हणायचं आहे व्हॉट, किंवा आपण मी प्रचलित जो शब्द आहे व्हॉट असा शब्द घेतोय, व्हॉट, ओके. आपण जो जरी व्हॉट असलं तरी आपण म्हणतो ना व्हॉट म्हणतो. आता व, व म्हणजे डब्ल्यू एच, हे तुम्हाला माहिती पाहिजे, ओके. आता तुम्हाला याला वा म्हणायचं आहे ना, वा, तर वा म्हणजे ओ नाही म्हणायचं आहे, तुम्हाला म्हणायचं आहे ए. वा, वा ट, कळलं का? आता समजा मी ऑले काही उच्चार सांगितले तुम्हाला तर तुम्ही स्पेलिंग तयार करणार आहात, ओके, बघूयात. समजा तुम्हाला म्हणायचं आहे वॉन्ट, वॉन्ट, येस, व्हेरी गुड. काय स्पेलिंग होईल? वला तुम्ही म्हणणार डब्ल्यू, त्याला तुम्हाला वॉ म्हणायचं आहे ना, मग तुम्ही ए लावणार आहात, वॉ. आता तुम्हाला ट पर्यंत जायचं आहे, वॉ, पण ट पर्यंत जाताना वॉट आहे का ते? नाही, वॉन्ट म्हणजे तो न आहे की नाही, मग तो न जो आला आहे ना
त्याला तुम्हाला एन लिहायचं आहे. वॉन्ट, सिम्पल होते की नाही स्पेलिंग तयार. नेक्स्ट वर्ड आहे तुमच्यासाठी वॉच. वॉच आता बघा, वॉल हा डब्ल्यू आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वॉच म्हणायचं आहे, बरोबर की नाही, वॉ, सो हा ए वॉ आणि पुढे तुम्ही च म्हणणार आहात. आता मगाशी मी सांगितलेला एक नियम तुमच्या लक्षात आलं का, च जर तुम्हाला म्हणायचं असेल ना तर तुम्हाला एच्या पुढे च म्हणायचं असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, टी सायलेंट टाकायचं आहे. हळूहळू तुम्हाला टी सायलेंट पण कळेल हे करत असताना. ओके, नेक्स्ट वर्ड आहे वॉज. वॉज, येस, वॉ, पुन्हा डब्ल्यू आहे आणि त्याला ए लावला, वॉ. आणि आता तुम्हाला ज म्हणायचं आहे, तुम्ही म्हणाल सर जला आम्ही झेड किंवा जे म्हणू का, नाही, तुम्हाला म्हणायचं आहे येस, वॉच. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग्स लिहू शकता.